शेतकऱ्यासाठी आमदार असला तरी उपोषणासाठी बसल्याच्या नंतर काही जणांच्या पोटात त्या ठिकाणी आग पडली। माझं आपल्याला आपल्या माध्यमातून एवढंच मागणं आहे की आम्ही विमा कंपनीनं शेतकऱ्याचे पैसे द्यावे म्हणून मागणी करतोय। तुमच्या पोटात का दुखतंय? तुमचा एजंटगिरीचं कमिशन बुडतंय म्हणून दुखतंय का? काय नेमकं तुमचं दुखणं आहे? मला वाटतंय त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आम्ही ज्या विमा कंपनीला सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत, आता सर्वोच्च न्यायालयापेक्षा तर काही मोठी यंत्रणा नाही या देशात, न्याय मिळवायची काही व्यवस्था नाही या देशात। मग त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिले असताना आम्ही विमा कंपनीनं शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करावे म्हणून उपोषणाला बसलोय। या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? मला वाटतंय त्यांची जर शेतकऱ्याच्या प्रति प्रामाणिकता असेल, त्यांचं जर मत असेल किंवा विमा कंपनीनं शेतकऱ्याच्या पैसे द्यावेत, तर मला वाटतं ह्या आंदोलनाला विरोध करायचं काही एक कारण नाही आहे। माझं काय म्हणणं आहे, जर राजकीय अडचणीमुळं पाठिंबा देता येत नसेल, पण किमान शेतकऱ्याच्या प्रती असलेली सहानुभूती आणि माणुसकीच्या आधारावर किमान स्वतःची थोबाडं बंद तरी ठेवाय ना। त्या थोबाडातनं कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या विरोधी आणि कंपनीच्या धार्जीन कशामुळं बरळ ओकत राहायची? हा साधा प्रश्न आणि साधा सवाल माझा या आंदोलनाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आहे। कृपा करून आपल्याला सहभागी होता येत नसेल तर विनाकारण शेतकऱ्याच्या खात्यावर 1008 कोटी इतकी रक्कम जमा करावी ह्या भावनेतनं आम्ही जर उपोषणाला बसतो असेल, तर आपण त्याच्या बाबतीत गरळ न ओकता किमान थोबाडं बंद ठेवायची तरी कृपा करावी। आणि माझ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला ज्यानं स्वतःची जीवनयात्रा 39 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संपवली, त्याला न्याय द्यायचं काम मला वाटतंय या लोकांनी करावं, सरकारनं सुद्धा काम त्या ठिकाणी सरकारचं करावं, ह्या आमच्या सगळ्या मागण्या आहेत।